महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या विद्युत सुरक्षा सप्ताहाची सांगता आज झाली. यावेळी मोठ्या संख्येनं कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाच्या वतीनं दरवर्षी 11 जानेवारी ते 17 जानेवारी हा आठवडा विद्युत सुरक्षा सप्ताह म्हणून पाळला जातो. या सप्ताहादरम्यान विद्युत विभागातील अधिकारी कर्मचारी शाळा महाविद्यालय आणि ग्रामीण भागात जाऊन घरगुती वीज वापरताना सुरक्षेबाबत सूचना तसंच शेतीपंपासाठी विद्युत सुरक्षा उपाय विजेचा धक्का बसून बेशुद्ध पडलेल्या व्यक्तींवर करायचे उपाय याविषयी जनजागृती करून याबाबत मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर कार्यालयाच्या वतीनं नागरिकांना विद्युत सुरक्षा विषयी पूर्णपणे माहिती देण्यासाठी सुरक्षा संदेश देणारी डायरी आणि सीडी यांचं देखील मोफत वाटप करण्यात आलंय. आज या विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या समारोपानिमित्त विद्युत निरीक्षक कार्यालयात इथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी हे सप्ताह केवळ 8 दिवस न राबवता वर्षभर राबवले पाहिजे असं मत सहाय्यक विद्युत निरीक्षक KM महाजन यांनी व्यक्त केलं. यावेळी हेमंत कपाडिया, वीरेंद्र धून, JS तरोळे, श्रीमती दाभाडे, KR राठोड, मिलिंद शिरसाट आदी मान्यवरांची उपस्थिती होती.